कुठली केस आहे सांगा, लोकांना सांगा, जसं आम्ही सांगतो. आम्ही आजपर्यंत एक मर्यादा पाळली, राणे साहेबांनी पाळली, आम्ही कधी बाळासाहेबांबद्दल काय बोललो नाही. बाळासाहेबांनी काय काय केलं त्याबद्दल कधी बोललो नाही, कारण आम्हाला म्हणजे मर्यादा माहित होत्या. आणि आमचे साहेब राणे साहेब हे बाळासाहेबांवर एवढं प्रेम ठेवतात आजही की त्यांना ते कधी सांगता आलं नाही. पण एक मुलगा म्हणून मी साहेब जरी म्हणत असलो तरी माझे वडील आहेत ते अगोदर. जाहीर कार्यक्रमामध्ये कोण अपमान करत असेल तर बाळासाहेबांची खरी परिस्थिती मला सांगावी लागेल जगाला. आनंद दिघेंच खरं काय झालं, कट कसा रचला गेला आणि नंतर त्यांचं मरण हे हॉस्पिटलमध्ये कसं दाखवण्यात आलं, आणि तेव्हा दोन शिवसैनिकांना सहन झालं नाही. शिवसैनिकांना ठार मारायसाठी बाळासाहेबांनी कोणाला ऑर्डर दिल्या आणि ते ठार झाले सुद्धा ती केस दाबली गेली. फक्त जे दिघे साहेबांबद्दल झालं ते चुकीचं वाटलं काही शिवसैनिकांना, म्हणून त्या दोघांना ठार मारलं गेलं. बाळासाहेबांच्या सांगण्यावरून मी आजपर्यंत मर्यादा ठेवल्या, पण साहेबांविरोधात जर कोण अशा खालच्या दर्जाचा माणूस खालच्या पातळीची टीका करत असेल मी सहन करणार नाही. माझ्यासाठी माझा साहेब महत्वाचा, राणे साहेब महत्वाचे, बाळासाहेब माझ्यासाठी महत्वाचे नाही. जेवढं मर्यादा आम्ही ठेवली होती ती विनायक राऊतांनी त्या व्यासपीठावर तोडली. त्याच्यानंतर सोनू निगमला ठार मारायचा होता बाळासाहेबांना. अनेक वेळेला सोनू निगमला ठार मारायचे प्रयत्न झाले. तुम्ही त्यांना विचारा कधी, ते सांगतील सुद्धा. घाबरले असतील, पण आज बाळासाहेब नाही तर कदाचित सांगतील सुद्धा कसे कसे कुठे कुठे सोनू निगमला ठार मारायला शिवसेने गेले होते बाळासाहेबांच्या सांगण्यावरून. आणि काय नातं होतं सोनू निगमचं आणि ठाकरे घराण्याचं हे मला सांगायला लावू नका. जर माझं तोंड उघडायला लावाल जाहीर सभेमध्ये सांगेन. कर्जतच्या फार्म हाऊसवर बाळासाहेबांच्या मृत्यू कोणाकोणाचे झाले, कोण कोण गेलं कर्जतच्या फार्म हाऊसवर हे सगळं जाहीर सभेमध्ये सांगेन. आमच्या नादाला लागायचं नाही, राणे म्हणतात आम्हाला. आजपर्यंत राणेसाहेब कधी बोललं नाही, कारण का नाही बाळासाहेबांनी केलंय त्यांचा मान सन्मान ठेवलाच पाहिजे.